नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार अपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. नागपूर येथील आमदार निवासात स्वीय सहाय्यकाचा मृत्यू. पावसाळी अधिवेशनाकरिता आले होते नागपुरात. श्रीराम विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामचंद्र देवतारे यांचा अमृत महोत्सव थाटात साजरा. आता बातम्या सविस्तररित्या. उद्या 4 जुलै पासून नागपुरात पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. मात्र अधिवेशनाच्या एक दिवसाआधी सिव्हिल लाईन येथील आमदार निवासात मृतदेह मिळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. मुंबई अंधेरीचे आमदार रमेश लटके यांचे स्वीय सहाय्यक विनोद अग्रवाल हे सिव्हिल लाईन येथील आमदार निवास 2 मधील खोली क्रमांक 46 ला मुक्कामी होते. मात्र याच खोलीमधून त्यांचा मृतदेह आढळून आला. मृत्यू हा हृदयघातामुळे झाला असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. पोलीस पुढील तपास करीत आहे. मात्र आमदार निवास सारख्या ठिकाणी जर आमदाराचा स्वीय सहाय्यकाचा मृत्यू होत असेल तर ही बाब निश्चितच चिंतेची आहे. रामटेक येथील श्रीराम विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक व समाजसेवक रामचंद्र देवतारे यांचा 75वा वाढदिवस अमृत महोत्सव गंगाभवन येथे आयोजित करण्यात आले होते. आदरणीय श्री देवतारे गुरुजींचा जो सत्कार या ठिकाणी होतो आहे तो त्यांच्या आयुष्यात केलेला संघकार्याचा सत्कार आहे असं मला वाटतं. त्यांनी स्वयंसेवक म्हणून अत्यंत निष्ठेने आतापर्यंतचं आपलं आयुष्य त्यांनी घालवलं आहे आणि एक चांगला स्वयंसेवक समाजामध्ये कसा असावा, कुटुंब व्यवस्थेमध्ये राहणारा एक आदर्श स्वयंसेवक कसा असावा याचं ते मृत्यूवंत उदाहरण आहे देवतारे गुरुजींमध्ये. आणि म्हणून त्यांच्या सगळ्या चाहत्यांनी त्यांच्या घरच्यांनी त्याचा ऋणनिर्देश करावा म्हणून या सत्काराचं आयोजन केलं आहे असं मला वाटतं. तो संघसंस्कारामुळे आहे. सोबतच मी ज्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून लागलो त्या शाळेच्या संस्कारामुळे आहे. माझ्या बालपणी खासदार असताना त्या संघ कार्यकर्त्यांनी जे माझ्यावर संस्कार केलेले आहे त्याच्यामुळे मी आज या पोहोचलो आहे. अधिक बातम्यांसाठी बघत राहा स्टार अपेक्स न्यूज स्टारचा वार.